मराठवाड्यातील साहित्य संस्कृतीला चालना देण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषद आणि बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं अंबेजोगा इथे 24-25 डिसेंबर रोजी 39व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं आयोजित 39व मराठवाडा साहित्य संमेलन अंबेजोगाई या ठिकाणी होणार आहे. आद्यकवी मुकुंदराजांची भूमी असलेल्या अंबेजोगाईत 24 आणि 25 डिसेंबरला हा साहित्य मेळा संपन्न होणार आहे. या संमेलनाचं उद्घाटन ग्रामविकास मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर हे साहित्य संमेलन प्राध्यापक रंगनाथ तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल. 2 दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात रसिकांना साहित्याची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. कविसंमेलन, परिसंवाद, संगीत रजनी, गझल, मुशायरा अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या संमेलनाला रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावं असं आवाहन बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी केलंय. यासंबंधी आयोजित पत्रकार परिषदेला मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, दादा गोरे यांची उपस्थिती होती. दिनांक 24 आणि 25 डिसेंबरला 39व्या मराठवाडा साहित्य संमेलन अंबाजोगाई येथे बीड जिल्हा शिक्षण विभाग व साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी होणार आहे. या समारंभासाठी कार्यक्रमाच्या उद्घाटिका म्हणून या ठिकाणी माननीय आमदार पंकजाताई मुंडे असतील. 1942ला साहित्य संमेलनाची स्थापना झालेली आहे, त्याच्यामध्ये बाबासाहेब परांजपे येई त्या ठिकाणी अग्रक्रमानं त्या ठिकाणी होते. आपण या ठिकाणी शिक्षकांच्या माध्यमातून बीड जिल्हा शिक्षण विभागाच्या माध्यमातून हे कवी संमेलन यासाठी की बीड जिल्हा शिक्षण विभागाची गुणवत्ता अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढावी आणि शिक्षकांनासुद्धा एक चांगल्या चांगल्या कलागुणांमुळं वेगळीवेगळी संधी मिळावी. आणि कार्यक्रमाला या ठिकाणी आपण सर्व मराठवाड्यातील आणि तसेच काही महाराष्ट्रातील मराठीवर प्रेम करणारे सर्व नागरिकांनी 24 आणि 25 डिसेंबरला अंबाजोगाई येथे या कार्यक्रमासाठी यावं असे मी एक स्वागताध्यक्ष राहीसाहेब देशमुख मी एक स्वागताध्यक्ष नात्यानं मी आपल्याला विनंती करतो.